पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी राजेंद्र निकुंभ आपल्यासाठी घेऊन आलोय 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगे अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध, समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेला आशीर्वाद द्या, युवा नेते आदित्य ठाकरे यांचे मेळाव्यातून आवाहन। महाविद्यालयीन शिक्षणातल्या समस्या, औद्योगिक आणि शेती विकास असे विषय हाताळत विद्यार्थ्यांकडून प्रश्न तर आदित्य ठाकरेंकडून संवाद। धुळे तालुक्यातील तिसगाव ढंडाणे परिसरातील देव माकडाचा मृत्यू, संवेदनशील ग्रामस्थांकडून अंत्यसंस्कार, 51 जणांनी केलं मुंडण। धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांना राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळवण्याचा खासदार डॉ भामरे यांचा प्रयत्न। आणि पावसाअभावी विहिरींची पातळी उंचावली नाही, पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या उत्पादनात घट, दर कडाडले, विक्रेत्यांकडून दिलासा देण्याचा प्रयत्न। आणि आता सविस्तर वृत्त। शेतकरी आणि प्रकल्प बाधितांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना वचनबद्ध आहे। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे धोरण शिवसेनेचे आहे आणि राहील। जन आशीर्वाद यात्रा ही मते मागण्यासाठी काढलेली नाही, तर जनतेचे प्रश्न समजावून घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी काढली आहे। परंतु येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेला निर्विवाद यश मिळेल असा ठाम विश्वास शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धुळ्यात व्यक्त केला। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आदित्य ठाकरे यांचा शेतकरी शिवसैनिक मेळावा झाला। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 18 जुलैपासून जळगाव जिल्ह्यापासून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली। गुरुवारी रात्री उशिराने आदित्य ठाकरे आणि त्यांचे सहकारी धुळ्यात दाखल झाले। नियोजनाप्रमाणे शहरातील दसेरा मैदानापासून मोटरसायकल रॅली आणि रोड शो झाला। त्यानंतर तरुणांसाठी आदित्य संवाद कार्यक्रम झाला। संवादात्मक कार्यक्रम आटोपल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी शिवसैनिकांचा मेळावा झाला। या मेळाव्याला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केले। यावेळी व्यासपीठावर मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादाजी भुसे, शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, माजी आमदार शरद पाटील, धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे संघटक विजय भट्टड, डॉ सुशील महाजन, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख पंकज गोरे, युवती आघाडीच्या ऐश्वर्या अग्रवाल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करीत आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफ करा अशी मागणी होत असताना शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे अशी शिवसेनेची भूमिका आहे। त्यासाठी आम्ही संघर्ष करतो। जन आशीर्वाद यात्रा ही निवडणुकीसाठी किंवा मते मागण्यासाठी नाही, जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी आम्ही निघालो आहोत। येणारी निवडणूक शिवसेना जिंकणारच असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला। शेतकऱ्यांच्या प्रश्नाशिवाय इंडस्ट्रीयल कॅरिडॉरची उभारणी करून उत्तर महाराष्ट्राला समृद्ध करू, महामार्ग विस्तारीकरणात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना योग्य परतावा देण्यासाठी पाठपुरावा करू, धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न 15 दिवसात सोडवू, महाराष्ट्र प्रदूषण मुक्त करतानाच दुष्काळ मुक्त करण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे, आपण एकमेकांना मदत केली तरच तुमच्या आणि माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र निर्माण होईल, त्यासाठी मला आशीर्वाद द्या असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले। ही यात्रा तुमच्या मनात काय आहे, तुमच्या समस्या काय आहे, तुमच्या इच्छा काय आहे हे देखील जाणून घेण्यासाठी आहे। जेव्हा फेब्रुवारीच्या आसपास शिवसेना भाजपची पुन्हा एकदा युती झाली, लोकसभेसाठी युती झाली, तेव्हा ज्या काही आपल्या अडीशी होत्या त्याच्या प्रामुख्याने शेतकरी हा एक नंबरवर होता।
आपली पहिली अट हीच होती की महाराष्ट्रात कर्जमुक्ती करून पाहिजे म्हणजे पाहिजे ते आपण करून घेणारच करून घेणारच. आपण शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती करून घेणार, सरसकट कर्जमुक्ती करून घ्यायची. आपल्याला जी काही कर्जमुक्ती झाली आहे महाराष्ट्रात त्याच्याही पुढे जाऊन सरसकट करायचे हे आपल्या स्वप्नाने आपण करून घेणारच. या दोन तीन गोष्टी आपण जरी पुढे घेत चाललो असलो तरी मला माहिती आहे की ते दोन तीन प्रकल्प खूप मोठे पेंडिंग आहेत, कामं झालेली नाही आहेत. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर याचं रस्त्याचं काम सुरू होणार आहे. ही आग्रहाची विनंती राहील की इकडच्या भूमिपुत्रांना ते न्याय हक्क मिळालेच पाहिजे आणि ती कामं इकडच्या इकडे झाली पाहिजे याचा आपण पाठपुरावा करून हे करून घेणार म्हणजे करून घेणारच. हे मी तुम्हाला आज वचन देतोय. जे जिल्हा रुग्णालय होतं आरोग्यमंत्री साहेब माझ्यासोबत आले त्यांनी ऐकल्या ऐकल्या हे काम मार्गी लागलेलं आहे. पुढच्या 15 दिवसात तुम्हाला बातमी येईल इथे की हे काम कसं मार्गी लागलेलं आहे आणि लवकरच इकडचं जे रुग्णालय आहे ते तुमच्या सेवेशी रुजू होईल हे मी तुम्हाला आज वचन द्यायला आलो. यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले की जन आशीर्वाद यात्रेला पहिल्याच दिवशी चांगलाच प्रतिसाद मिळाला, धुळ्यात देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुरुवातीलाच मिळत असलेला प्रतिसाद पाहता महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट आहे. लाट केवळ मोदी नावाची येत नाही तर ती आदित्य ठाकरे या नावाने देखील येऊ शकते हेच या प्रतिसादाने दाखविले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जनतेने मोदींचा विचार केला, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात जनता आदित्य ठाकरेंचा विचार करेल. शिवसेनेच्या पाठीशी जनतेचा आशीर्वाद आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील ताकद साऱ्यांनाच दिसेल. धुळ्यातील जनतेचे आशीर्वाद आणि सर्व स्थानिक कार्यकर्ते एक संघ राहिले तर धुळ्यातील सर्व प्रश्न शिवसेना सोडवेल असेही संजय राऊत म्हणाले. तुमच्या आशीर्वादामध्ये ताकद आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ताकद आहे. आशीर्वाद आणि नेतृत्व एकत्र आलं की निसर्ग चक्र सुद्धा हलायला लागेल, बदलायला लागेल आणि या धुळ्यावरचं संकट शिवसेना दूर केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं काम या महाराष्ट्रात शिवसेना संपूर्ण मगाशी आम्ही महाविद्यालयामध्ये होतो, कॉलेजमध्ये होतो, जयहिंद कॉलेजमध्ये तरुण वर्ग कॉलेजमध्ये तरुण वर्ग ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या जय जयकाराच्या घोषणा देत होता, आदित्य ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा देत होत्या की महाराष्ट्रामध्ये आलेली परिवर्तनाची लाट आहे. लाट फक्त मोदींची येत नाही, लाट आदित्य ठाकरे यांची सुद्धा आलेली लक्षात घ्या. लोकसभेमध्ये मोदी आणि महाराष्ट्रामध्ये आदित्य, महाराष्ट्रामध्ये शिवसेना, महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे. मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पक्षीय काम करताना जेथे जेथे अडचणी निर्माण झाल्या त्या ठिकाणी युवा नेते आदित्य ठाकरे लक्ष घालतात आणि ते प्रश्न सोडवितात. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना नक्कीच आशीर्वाद देईल. शिवसेना निवडणुकीशिवाय इतर वेळी देखील जनतेचे काम करते. सत्ता असो किंवा नसो शिवसेना नेहमी सामान्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष करते. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवसेनेने देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचे काम केले आहे. येणाऱ्या काळात सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी कसा होईल यासाठी जास्त प्रयत्न केले जातील. धुळ्यातील रुग्णालयाचा प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून सुटेल असा आत्मविश्वास मंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. खरं म्हणजे शिवसेना निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेना काम करत असते. निवडणुकीपुरती काही पक्ष संघटना काम करतात परंतु शिवसेना निवडणुका असू द्या नसू द्या सातत्याने काम सुरू असतं. मग ते शिक्षण शिक्षकांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील. आता या वया वाटपाचं हिलाल माळी यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि जे लोकांना हवेत असे कार्यक्रम नेहमी उपक्रम सुरू असतात आणि म्हणून हाच फरक इतर पक्षात आणि आपल्या पक्षामध्ये आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी म्हणाले, जन आशीर्वाद यात्रा खान्देशातून सुरू होत आहे. ही अभिमानाची बाब आहे. सर्वसामान्य जनतेला आपल्या कल्याणाची कामे व्हायची असतील तर आपण शिवसेनेसोबत असले पाहिजे याची खात्री झाली आहे. यंदाही धुळे जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही त्यामुळे अद्याप पेरण्या नाहीत. चारा पाण्याअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत आजही पिचलेल्या शेतकऱ्याला शिवसेनेच्या माध्यमातून आशेचा किरण दिसत आहे. या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत ते पूर्ण व्हावेत. रेल्वे मार्ग, औद्योगिक विकास या गोष्टींसाठी शिवसेना नेत्यांनी प्रयत्न केले तर येथील बेरोजगारीचा प्रश्न संपेल. शहरातील रुग्णालयासाठी शिवसेनेने नेहमीच संघर्ष केला आहे त्यामुळे रुग्णालय पूर्ववत होण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणारच असे स्पष्टीकरण जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी दिले. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे
यांनी ही जन आशीर्वाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे। लोकसभेमध्ये शिवसेनेला भरभरून यश मिळालं, ज्या मतदारांनी आपली मतं दिली त्यांचे आभार। नवीन मतदारांचे मन जिंकण्यासाठी ही यात्रा महाराष्ट्रभर फिरणार आहे आणि सांगायला आनंद होतो की या यात्रेची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून आदित्य साहेबांनी केल्यामुळे मी सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व लोकांच्या वतीने आभार मानतो। शिवसेना प्रमुखांनी आम्हाला एक घटना दिली, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। तुम सत्ता असं तर नसो, शिवसेना प्रमुखांनी या जगामध्ये एक उदाहरण ठेवलेलं आहे। कुठल्या पद नसतं तरी लोकांची सेवा केल्यानंतर लोक आपल्या मागे उभे राहतात आणि तोच मस्त आणि मार्स आपण घेऊन आला। आम्ही धन्यवाद झालो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तंत्रज्ञान ज्या वेगाने विकसित होत आहे त्याच वेगाने आपले शिक्षणही विकसित झाले पाहिजे। महाविद्यालयीन शिक्षण घेऊन 5 वर्षानंतर जेव्हा तरुण नोकरी मिळवण्यासाठी बाहेर पडतो त्यावेळी त्याचं शिक्षण आणि नोकरीचे स्वरूप यात ताळमेळ बसत नाही। साहजिकच शिक्षितांची संख्या जास्त आणि नोकऱ्यांची उपलब्धता कमी अशी परिस्थिती निर्माण होते। त्यामुळे आपल्या शिक्षण पद्धतीत बदल झाला पाहिजे, त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे। सर्वांच्याच आरक्षणाचा विचार होत असताना शेतकऱ्याच्या मुलाच्या आरक्षणाचा विचार होत नाही ही गोष्ट खरी आहे। शेतकऱ्यांच्या मुलास आरक्षण कसं देता येईल याचा मी नक्कीच विचार करेन असं म्हणत शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाविद्यालयीन तरुणांची दाद मिळवली। धुळे शहरातील जय हिंद महाविद्यालयाच्या आवारात शुक्रवारी दुपारी जन आशीर्वाद यात्रा घेऊन आलेल्या आदित्य ठाकरे यांचा आदित्य संवाद हा कार्यक्रम झाला। येत्या 3 महिन्यात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे, या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 18 जुलैपासून जन आशीर्वाद यात्रेस जळगाव येथून प्रारंभ केला। यात्रेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आदित्य ठाकरे यांचे धुळे शहरात आगमन झाले। शहरातील दसरा मैदानावरून आदित्य संवाद यात्रेला सकाळी 10:00 सुरुवात झाली। शहरातील आग्रा रोडवर कार्यकर्त्यांच्या मोटरसायकल रॅलीसह आदित्य ठाकरे यांनी रोड शो केला। रोड शोच्या वेळी ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले। चौकाचौकात पुष्पहार पुष्पगुच्छ स्वीकारत आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन केले। रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांना अभिवादन करीत शिवसेनेला पाठबळ द्या अशी साथ घातली। शहरातील आग्रा रोडवरून ही रॅली नेहरू चौकापर्यंत आली, तेथून रॅली जय हिंद महाविद्यालयाजवळ गेली आणि रॅलीचे विसर्जन झाले। यावेळी त्यांच्यासोबत मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादाजी भुसे, शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आणि खासदार संजय राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात उपस्थित होते। जय हिंद महाविद्यालयात पोहोचल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी थेट व्यासपीठावर जाऊन महाविद्यालयीन तरुण तरुणींशी संवाद साधला। आदित्य ठाकरे यांच्या आगमनापूर्वीच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नावे असलेल्या चिठ्ठ्या एका पारदर्शी भांड्यात ठेवण्यात आल्या होत्या। आदित्य ठाकरे यांनी त्यातील चिठ्ठ्या काढल्या आणि चिठ्ठीत नाव असलेल्या तरुण तरुणीला प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली। साधारणतः 11:55 आदित्य संवाद या कार्यक्रमास सुरुवात झाली। साधारणतः 35 मिनिटे प्रश्नोत्तराचा संवाद झाला। त्याचवेळी काही तरुणांनी उत्स्फूर्तपणे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही आदित्य ठाकरे यांनी दिली। अभ्यासक्रम विद्यापीठ पातळीवरील गोंधळाचा होणारा परिणाम, महाविद्यालयीन निवडणुका आणि सत्तेसाठी राजकीय पक्षांच्या होणाऱ्या निवडणुका, मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्ग, औद्योगिक विकास, पर्यावरण, शेतकऱ्यांची आत्महत्या, ते शेतकऱ्यांच्या वारसांना आरक्षण का नको, अशा अनेक विषयांवर तरुण तरुणींनी प्रश्न विचारले। तडाखा देणारे ऊन, अधूनमधून सूर्य ढगाआड जात असताना होणारा प्रचंड उकाडा, अशा वातावरणात आदित्य ठाकरे यांनी दिलखुलासपणे संवाद साधत तरुणांची मने जिंकली। अखेरच्या टप्प्यात मतदार यादीत नाव नोंदवा, तुम्हाला योग्य वाटेल त्या उमेदवाराला मत द्या, पण मतदानाचा हक्क बजावून आपली लोकशाही बळकट करा, असे आवाहन करीत ठाकरे यांनी आदित्य संवादाला पूर्ण विराम दिला। कर्जबाजारी लोकांसाठी तुम्ही काय मदत करा? शिवसेनेतर्फे आम्ही गेले 5 वर्ष आणि खूप ठिकाणी यशस्वी पण झालेलो आहे। सरसकट कर्जमुक्ती, आपण कर्जमाफी बोलत नाही, कर्जमुक्ती बोलतो, कारण माफ आपण गुन्हेगाराला करतो। शेतकरी कधी गुन्हेगार नसतो, म्हणून आपण कर्जमुक्तीसाठी लढतोय। कर्जमुक्ती खूप ठिकाणी झालेली आहे, सरकारने ती आपल्या ऐकून केलेली आहे, पण आपण सरसकट कर्जमुक्तीसाठी मांडतोय, ती एक गोष्ट आहे। घेऊया क्षणभर विश्रांती, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त धुळे टीव्ही। धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा. कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोर, डबल डोर, 3-डोर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0-11. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज, सिंगल डोर, डबल डोर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस. मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये. 196 ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सीलबंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध 1/2 आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई, तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78-875-84-977, 98-347-93-223. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी योजनेच्या जलवाहिनीला देवभाणे फाट्याजवळ गळती लागली, त्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. महामार्गालगत हजारो लिटर शुद्ध पाणी वाहून डबके निर्माण झाले. सद्यस्थितीत शहर आणि जिल्ह्यात पाऊस नाही, त्यामुळे तापी योजनेतून पाण्याची नासाडी होणे भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण करणारे ठरेल. धुळे शहराला तापी पाणी पुरवठा योजना, नकाने तलाव आणि डेडरगाव तलावातून पाणी पुरवठा होतो. दुर्दैवाने यंदा सलग चौथ्या वर्षी पाऊस झालेला नाही. एकूण सरासरीच्या तुलनेत 15-20% पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाने आणि डेडरगाव तलावात अल्पशा पाणी साठा आहे. तलावांवर अवलंबून असलेल्या भागांना महिना ते दीड महिना पाणी पुरवठा करता येईल इतकाच पाणीसाठा धरणांमध्ये आहे. साहजिकच धुळे शहराची मदार तापी पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून आहे. महामार्गालगत असलेल्या जलवाहिनीला सातत्याने गळती लागते, त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत असतो. सध्या आठवड्यातून एक दिवस आणि तोही अवेळी पाणी पुरवठा होतो. असे असताना शुक्रवारी सकाळी देवभाणे फाट्याजवळ गळती लागल्याने पाणी वाया गेले. परिसरातील शाळकरी मुलांनी गळतीतून वाहणाऱ्या फवाऱ्याखाली भिजण्याचा आनंद घेतला. महापालिका प्रशासनाला कळवून देखील दुपारी 12 धावपळ झाली नाही हे विशेष. डार्विनच्या उत्क्रांतीवादानुसार माणसाची उत्पत्ती वानरापासून झाली आहे. वानर आपले पूर्वज आहेत या मतावर अनेक जण ठाम आहेत. पूर्वज असलेल्या वानराशी नातेसंबंध दृढ करतानाच धुळे तालुक्यातील 6 गावांमधील सुमारे 51 ग्रामस्थांनी मुंडण केलं. कारण ह्या गावांच्या परिसरात गेल्या काही वर्षापासून देवमाकड म्हणून परिचित असलेल्या वानराचा वावर होता. वयोमानानुसार ह्या वानराचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्याचा दशक्रिया विधी करताना ग्रामस्थांनी मुंडण केलं. त्यानंतर चौथारा उभारून त्यावर वानराची मूर्ती स्थापन केली. देव वानराचे हे स्थान आता ग्रामस्थांचे श्रद्धास्थान होणार आहे. भारतीय मनुष्य श्रद्धाळू आहेत, त्यातच वानरापासून आपली उत्पत्ती झाल्याचे मान्य झाल्यामुळे वानराबाबत मनुष्य जास्त संवेदनशील आहे. वानर म्हणजे हनुमानाचे प्रतिरूप असे देखील मानले जाते. धुळे तालुक्यातील निकुंभे, वडेल, रामनगर, तिसगाव, ढंडाणे, हनुमंतवाडी या गावांच्या परिसरात डोंगराळ भाग आहे. या भागात अनेक पशुपक्षी आहेत, पण गेल्या काही महिन्यांपासून या गावांमध्ये एका वानराचा वावर होता. कोणाचाही आणि कुठलाही कार्यक्रम असेल तरी या वानराने हजेरी लावलीच पाहिजे असा त्याचा दंडक होता. त्यामुळे साहजिकच ग्रामस्थांनी या वानराला देवमाकड असे नाव दिले. कोणालाही उपद्रव न देणारे हे वानर कार्यक्रम संपल्यानंतर माघारी जात असे. गावांच्या डोंगरावर तो राहत असे, परंतु गेल्या 2-3 दिवसांपासून कुठल्याच गावात देवमाकड दृष्टिक्षेपात आले नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला. तेव्हा रामनगरच्या डोंगराळ भागात देवमाकड मृत अवस्थेत दिसले. सर्व गावांना देवमाकडाच्या मृत्यूची बातमी पोहोचविण्यात आली. देवमाकडावर श्रद्धा असणाऱ्या नागरिकांनी लोकवर्गणी करून देवमाकडाचे अंत्यसंस्कार केले. दशक्रिया विधी करताना 51 जणांनी मुंडन देखील केले. त्यानंतर दुखवटा व्यक्त करीत अन्नदान देखील करण्यात आले. देवमाकडाचे मंदिर उभारले जावे असा प्रस्ताव काहींनी मांडला, पण जमा झालेल्या लोकवर्गणीतून 1/4 उभारण्यात आला आणि मध्यभागी माकडाची मूर्ती बसविण्यात आली. माकडाच्या या मूर्तीसमोर शुक्रवारी सर्वजण नतमस्तक झाले. या परिसराचा दुष्काळ हटावा, भरपूर पाऊस व्हावा म्हणून देवमाकडाच्या मूर्तीसमोर प्रार्थना करण्यात आली. प्रतीक असत, त्यामुळे त्याला घडून बसवण्याचा आज कार्यक्रम योगायोग जुळून आला आहे. तसं त्या हनुमंताला मी अशी विनंती करतो की आजपासून आमच्या पंचकृती सर्व लोकांकडे आणि जो काही पट्टा पावसाचा सुटलेला आहे ते आमच्या शेतकऱ्यांसाठी भरभरून पाऊस येऊ दे बाबा, एवढीच आमची विनंती आहे. या वानर बाप्पाच्या मृत्यूला मृतकभोज म्हणून बऱ्याच लोकांनी आपलं टक्कल करून केस अर्पण करून दाव करून त्याला आपल्या भारतीय परंपरेच्या परंपरानुसार आज बरेच लोकांनी आपले केस अर्पण केलेले आहे. घेऊया क्षणभर विश्रांती, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त धुळे टीव्ही. फेवर कुकटॉप हिला ना वरना कही. फेवर कुकटॉप्स विद एंटी लीक टेक्नोलॉजी फेवर. मैडम आपने तो देखा ही होगा, देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह नाइस, आप लीजिए. आप हमें फेबर आरो ही दीजिए. फेबर विद यूएस मेड फिल्म टेक मेम्ब्रेन एंड कॉपर गार्ड टेक्नोलॉजी, मतलब साइंस प्लस ट्रेडिशन नीड्स नो इंट्रोडक्शन. फेबर.
While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D Hoods, with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney, so the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरओ वॉटर गॅस शेगडी मायक्रो ओहम रेफ्रिजरेटर्स डिश वॉशर्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर 57 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे फोन नंबर 282 111 मोबाईल 94204 39 111 बरं झालं ना दरवर्षी थोडे थोडे पैसे सोन्यात गुंतवत राहिलो नाहीतर आता एकदम एवढं सोनं कुठनं आणणार होतो ए आई मी ते तुमचे क्लिशे दागिने नाही घालणार हा मोहन माळ वगैरे प्लीजच त्यापेक्षा यावेळी कुठलं तरी नवीन ठिकाणाहून दागिने बनवूयात आजकाल ज्वेलरी ब्रँडचे काय वेगवेगळ्या पॉलिसी झाल्यात माहितीये घट सुद्धा धरत नाहीत सोन्यात फक्त आपले जुने दागिने द्यायचे आणि त्याच वजनाचे नवीन दागिने घ्यायचे त्यात नवीन काय आमच्या गाडीने हेच करतायत गेले कित्येक वर्ष आमच्या लग्नात सुद्धा तुझ्या आईला दोन दोन नेकलेस केले होते एका रुपयाची घट न जाता आणि ऐक ना कॉन्टेम्पररी बरं का क्लिशे नाही पुना गाडगिळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून सर्वोत्कृष्ट ग्राहक धोरण पुना गाडगिळ आणि सन्स बाफना हाऊस पारा रोड धुळे फोन नंबर 229-121-229-122 मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॉड्युलर किचन होम फर्निचर ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती मॉड्युलर किचन डायनिंग टेबल सोफा सेट TV युनिट ऑफिस फर्निचर ऑफिस चेअर्स सर्व काही एकाच ठिकाणी वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या संपर्क इंडोवूड फर्निचर प्लॉट नंबर D77 78 MIDC अवधान धुळे मोबाईल 94230-84148-77-670-0-21-48 अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील शेती सिंचनाचा प्रश्न पहिल्यांदा शासनाने सोडवावा नारपार प्रकल्पासह उत्तर महाराष्ट्रातील 4 नदीजोड प्रकल्पांना राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता द्यावी त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील 3,30,000 एकर क्षेत्र सिंचनाखाली येईल तसे झाले तर उत्तर महाराष्ट्राच्या क्षेत्राची ओळख पंजाब हरियाणाप्रमाणे अन्नाचे भांडार म्हणून होईल तेव्हा केंद्र सरकारने निधी द्यावा अशी मागणी खासदार डॉ सुभाष भामरे यांनी लोकसभेत केली लोकसभेच्या अधिवेशनात निरनिराळ्या विषयांवर चर्चा होत असताना खासदार भामरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील शेतीचा प्रश्न उपस्थित केला लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प मंजूर झाला त्यानंतर निरनिराळ्या तरतुदींवर चर्चा होत आहे या चर्चेत धुळ्याचे खासदार डॉ सुभाष भामरे यांनी सहभाग घेतला
त्यावेळी खासदार सुभाष भामरे म्हणाले, उत्तर महाराष्ट्र आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या भौगोलिक क्षेत्राच्या विकासासाठी प्रामुख्याने सिंचन प्रकल्पांना गती देणे आवश्यक आहे. नाशिक विभागातील नारपार प्रकल्पासह चार नदी जोड प्रकल्पांना राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता दिली तर प्रश्न सुटू शकेल, त्यामुळे निधी उपलब्ध होऊ शकेल आणि सिंचन क्षेत्र वाढेल. सिंचन क्षेत्राच्या विकासासाठी सर्वेक्षण करण्यास मंजुरी मिळाली आहे, त्यासाठी 14 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. परंतु आता सिंचनाचा आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. नाशिक विभागातील प्रमुख चार नद्या आहेत, त्यात नार, पार, औरंगा आणि अंबिका अशा आहेत. या नद्यांच्या खोऱ्यात तब्बल 40 TMC पाणी उपलब्ध आहे. हे सर्व पाणी समुद्रात वाहून जाते, परंतु हेच पाणी प्रकल्पांमध्ये अडविले, नद्या जोडून शेतीला पुरविले तर उत्तर महाराष्ट्राचा विकास होईल. सरकारने त्याचा विचार करावा अशी आग्रही भूमिका खासदार डॉ सुभाष भामरे यांनी मांडली. नाशिक जिले में सुरगाना तहसील है, हम उसे महाराष्ट्र की चेरापूंजी बोलते हैं. वहाँ सह्याद्री रेंजेस की वजह से भारी बारिश होती है. वहाँ चार नदियाँ हैं, नार, पार, औरंगा, अंबिका. ये चारों नदियाँ पश्चिम वाहिनी हैं. इस नदी के बेसिन में 40 MTC पानी उपलब्ध है. ये सभी पानी अरबी समुद्र में चला जाता है. अगर इस पानी का इस्तेमाल हमारे नॉर्थ महाराष्ट्र के इरिगेशन को हुआ तो हमारा नॉर्थ महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो जाएगा. नारपार प्रकल्पाविषयी बोलताना खासदार भामरे म्हणाले, या चार नद्यांवर 13 धरणे साकारली तर तेथून मांजरपाडा प्रकल्पात पाणी आणले जाईल. त्यानंतर 11 किलोमीटरच्या बोगद्यातून चनकापूर धरणात पाणी आणता येईल, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील 7 तालुक्यांना मोठा लाभ होईल. त्यात सुरगाणा, सटाणा, बागलाण, मालेगाव, कळवण या तालुक्यांचा समावेश आहे. नारपार प्रकल्पाच्या कामासाठी मुख्यमंत्री आणि राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांनी 14 कोटी रुपये देऊ केले आहेत. गुजरात सरकारबरोबर सामंजस्य करार झाल्यानंतर नारपार नद्यांमधील 40 TMC पाणी उपयोगात येऊ शकेल, त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील 1,20,000 एकर जमीन सिंचनाखाली येईल. ये चार नदियों का परियोजना लिंकेज है, जिसमें कम से कम 40,000 हेक्टर 1,20,000 एकर का लैंड इरिगेट हो जाएगी. पावसाने पाठ फिरवल्यामुळे भाजी मंडईत भाज्यांचे दर कडाडले आहेत. ज्या काळात भाज्यांची रेलसेल असते त्याच काळात भाज्या काही ग्रॅम घेण्याची वेळ गृहिणींवर आली आहे. विशेषतः पालेभाज्या खरेदी करणे कष्टकरी कुटुंबाच्या आवाक्याबाहेर झाले आहे, कारण सर्वच प्रकारच्या पालेभाज्या किमान 80 रुपये किलो आहेत तर फळभाज्या 60 रुपये किलो आहेत. स्वयंपाकातील चव वाढवणारी कोथिंबीर तर चक्क 400 रुपये किलो आहे. जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या 2 दिवसात आणि जुलैच्या पहिल्या 3 दिवसात पाऊस झाला, त्यानंतर केवळ ऊन सावल्यांचा खेळ सुरू असून आकाशात जमा होणारे ढग हुलकावणी देत आहेत. निरभ्र आकाशामुळे उन्हाची तीव्रता वाढली आहे, त्याचवेळी ढगामागे सूर्य गेल्यानंतर उकाडा देखील वाढला आहे. या परिस्थितीमुळे माणसांना कोरड पडू लागले आहे, तेव्हा फळभाज्या आणि पालेभाज्यांची स्थिती काय असेल हे लक्षात येते. मागील 3 वर्षात दुष्काळ राहिला, भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली, यंदा अद्याप पाऊस झाला नाही, त्यामुळे पालेभाज्या आणि फळभाज्यांना पाणी पुरविण्याची कुवत विहिरींमध्ये राहिली नाही. साहजिकच उत्पादनात मोठी घट झाली, मागणी आणि उपलब्धता याचे प्रमाण व्यस्त झाल्यामुळे भाजीपाला आणि फळभाज्यांचे दर वाढले आहे. मेथी, पालक, पोकळा सरासरी 60 ते 80 रुपये किलो आहे. गिलके, दोडके, भेंडी, कारले जवळपास 60 रुपये किलो आहेत. कोथिंबीर तर सध्या 400 रुपये किलो आहे. पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर एकदम कमी होतील अशी परिस्थिती नाही, पण पाऊस झाला तर भाजीपाल्याच्या दरात घट होऊ शकेल असा आशावाद व्यक्त करीत विक्रेत्यांनी ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मागच्या हप्त्यामध्ये भाजीपाला थोडा महाग होता, या हप्त्यामध्ये थोडस भाव ढसरून गेले. फक्त कोथिंबीरचे भाव जास्त वाढले आहेत आणि मेथीचे आणि पालकचे भाव थोडेसे कमी झाले. भाव कोकडा 10 रुपये पाव, शेवपालक 20 रुपये पाव, मेथी 20 रुपये पाव, कोथिंबीर 20 रुपये छटाक असे भाव आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर,
पीएन गाडगिळ अँड सन्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स इंडोवूड फर्निचर एमआयडीसी अवधान धुळे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध. समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेला आशीर्वाद द्या. युवा नेते आदित्य ठाकरे यांचे मेळाव्यातून आवाहन. महाविद्यालयीन शिक्षणातल्या समस्या, औद्योगिक आणि शेती विकास असे विषय हाताळत विद्यार्थ्यांकडून प्रश्न तर आदित्य ठाकरेंकडून संवाद. धुळे तालुक्यातील तिसगाव ढंडाणे परिसरातील देव माकडाचा मृत्यू. संवेदनशील ग्रामस्थांकडून अंत्यसंस्कार. 51 जणांनी केलं मुंडन. धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांना राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळवण्याचा खासदार डॉ भामरे यांचा प्रयत्न. आणि पावसाअभावी विहिरींची पातळी उंचावली नाही. पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या उत्पादनात घट. दर कडाडले. विक्रेत्यांकडून दिलासा देण्याचा प्रयत्न. आणि याबरोबरच धुळे टीव्हीचं आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. रोज वेगळी बातमी हवी तर पाहत रहा धुळे टीव्ही. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही. आपली बातमी आपल्या पडद्यावर.